राज्य कार्यकारिणीसमोरच जावं लागेल. समजा त्यांनी विचार अशी इच्छा व्यक्त केली असती किंवा पत्रव्यवहार केला असता की पुन्हा एकदा राज्य कार्यकारिणी बोलवा आणि या निर्णयाचा फेरविचार करा, तर कदाचित कार्यकारिणीनं त्याचाही विचार केला असता. तुपकरजी, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला संघटनेमध्ये राहूनच काम करायचं आहे, मात्र जी आता बैठक होते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सहभागी व्हायचं नाहीये, मग तुमची नाराजी नेमकं दूर तरी कोण करणार असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात पहिले मी एक गोष्ट सांगतो, मी अजिबात अहंकारी माणूस नाहीये. मी खूप ग्राउंड टू डाऊन टू अर्थ काम करणारा कार्यकर्ता आहे. मला फक्त एवढंच वाटतं की अशा बैठका आमच्या आक्षेपासंदर्भामध्ये अनेक वेळा झालेल्या आहेत, बंद दाराआड झालेले आहेत आणि आमचं दुखणं मी अनेक वेळा मांडलेलं आहे. वारंवार हे दुखणं किती वेळा मांडायचं हे मला सांगायचंय. मी अजिबात अहंकारी माणूस नाही आहे, लक्षात घ्या. आणि मी समितीतले जे काही सदस्य लोक आहेत त्या सदस्यांकडे माझं सगळं जे काही म्हणणं आहे ते मी मांडलेलं आहे, ऑलरेडी मांडलेलं आहे आणि ते मांडल्याचे माझ्याकडे पुरावे पण आहेत. मग पक्ष संघटनेमध्ये आता जी काही तुमची खटपट सुरू आहे या खटपटीवर उत्तर शोधणार कोण? नाही, माझं काय म्हणणं आहे की मी साहेबांसमोर असेल किंवा इतर पदाधिकाऱ्यांसमोर असेल हे एकदा नाही, मी अनेक वेळा 4-5 वर्षात मांडलेलं आहे. त्याच्यावर कृती होत नाही किंवा त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही म्हणून मला पदाधिकाऱ्यांसमोर मोकळं बोलावं लागलं ना. कदाचित त्याच्यावर अंमलबजावणी झाली असती किंवा आमच्या म्हणण्याचं काही दखल घेतली गेली असती तर मग पदाधिकाऱ्यांसमोर आमच्या इंडोर बैठकीमध्ये आम्हाला बोललंच काम पडलं नसतं असं मला म्हणायचंय. संघटनेमध्ये राहूनच तुम्हाला काम करायचं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, म्हणजे मी अहंकारी आहे असं मला शेतकऱ्यांचंच काम करायचंय आणि मी कामाला लागलेलो आहे. कामाला लागलेलो आहोत म्हणजे याचा अर्थ आम्ही नेमका काय घ्यायचा? कामाला लागलेलो आहे म्हणजे मी शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या पद्धतीनं रोज सोडवतो, चळवळी करणं, आंदोलन करणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं या कामाला मी लागलेलो आहे. काल माझा जनता दरबार होता, हजारो लोक दिवसभरात भेटायला आले. आमचं जे रुटीन काम आहे ते काम आम्ही कालपासून चालू केलेलं आहे. राजू शेट्टीजी, म्हणजे पक्षामध्येच आता दोन गट निर्माण झालेत असं आम्ही म्हणायचं का? असं काही नाही आहे, गट बीट काय नाही. आज तुम्हाला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले सगळे पदाधिकारी आलेले दिसतील. आता कसं काय गट म्हणता येईल? आणि जे पदाधिकारी म्हणून ते उल्लेख करतात ते बुलढाणा जिल्ह्यातल्या काही भागातले लोक होते, पूर्ण जिल्ह्यातले सुद्धा लोक त्या बैठकीला नव्हते हे आता मला स्पष्ट बोलायची वेळ येऊ नये. तुपकरांनी मगाशी असं सुद्धा म्हटलेलं होतं की विशिष्ट जिल्ह्यातलेच होते. बोला तुपकरजी, बोला. जिल्ह्यातल्याच पदाधिकाऱ्यांसमोर पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं कारण ते मला प्रश्न विचारतात ना वारंवार, त्यामुळे जिल्ह्यातलीच बैठक होती. मी म्हणतच नाही ती महाराष्ट्राची बैठक होती. तुपकरजी, मगाशी तुम्ही उल्लेख केलेला होता की विशिष्ट टापू मधल्या शेतकऱ्यांचंच भलं केलं जात आहे, म्हणजे नेमका रोख तुमचा कोणाकडे? नाही, तसं नाही म्हटलं. मी असं म्हटलं की जसं ऊसासाठी चळवळ उभी राहते त्याच पद्धतीनं सोयाबीन, कापूस, कांदा आणि विदर्भ मराठवाडा खानदेशातल्या याच्यासाठी पण नेटानं चळवळ उभी करायची आहे आम्हाला, हे मी असं म्हणालो. माझ्या म्हणण्याचा गैरअर्थ काढू नका. महाराष्ट्रभर चळवळीचा शेतकऱ्यांच्या पुरांचा दबावगट जसा पश्चिम महाराष्ट्र आहे तसाच उर्वरित महाराष्ट्रात पण तयार झाला पाहिजे आणि याच्यासाठी भविष्यात आम्हाला काम करायचं आहे. राजू शेट्टी, जी तुपकरची भूमिका मांडतायत ती जर पाहता वारंवार नेतृत्वावर प्रश्नचिन्ह का निर्माण होत आहे? सुरुवातीला सदाभाऊ खोत बाहेर पडले, आता रविकांत तुपकर जे आहे ते आपली भूमिका माध्यमांच्या समोर मांडतायत, असं वारंवार का होत आहे? यावर विश्लेषण तुम्हीच करायचं आहे, मी काही बोलणार नाही. कारण सगळ्या प्रश्नावर शेतकरी संघटना कायम काम करत असते, कापूस, सोयाबीन. आणि असं एखादा उदाहरण द्यावं की एखाद्या पदाधिकाऱ्यानं किंवा एखाद्या कार्यकर्त्यानं मला अमुक एक विषय घेऊन आंदोलन उभा करायचं आहे आणि त्याला संघटनेनं परवानगी दिलेली नाही किंवा हे आंदोलन पुरतं नको असं म्हटलं आहे. उलट ज्यानं ज्यानं स्वतःच्या हिमतीवर आंदोलनं उभं केली त्याला पाठबळच द्यायचं काम संघटनेनं नेहमी केलेलं आहे. तेव्हा विशिष्ट टापू म्हणजे काय, प्रादेशिक वाद आहे का? इथं स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पूर्ण राज्याची आहे, राज्याचीच नव्हे तर आता आम्ही सीमा ओलांडलेली आहे, पूर्ण देशाची आहे. कारण देशभरातल्या शेतकऱ्यांना किमान हमीभावाचा कायदा झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही ही भूमिका घेतलेली असताना अशा पद्धतीनं करणं, आणि मला वाटतं की आता ही चर्चा थांबवलेली बरं,
कारण टीव्ही नाईन हे काही संघटनेतले प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ नाही. बरोबर, मात्र मुद्दा हाच आहे राजू शेट्टीजी की ही जी संघटना आहे ती शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार लढणारी ही संघटना आहे. मात्र या संघटनेमध्ये ज्या वेळेला असे वाद सभाट्यावर येतात तेव्हा प्रश्न हाच निर्माण होतो की इतर पक्षांमध्ये जे सुरू आहे तेच या संघटनेमध्ये सुद्धा सुरू आहे का, असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्याच्यामुळेच तुमच्या दोघांचा सुद्धा हा संवाद घडवण्याचा आमचा प्रयत्न होता. तुमच्या दोघांचे आभार तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तरपणे बोलण्यासाठी.